सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणाऱ्या ईडी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात परत. महाराष्ट्रात परत. प्रकल्प पळवणाऱ्या ईडी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात परत. जसं हे ईडीचं सरकार आलं तसं मागच्या 2 महिन्यात 4 प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प असेल, टाटा एअरबस सारखा याच नागपूरच्या मिहानमधला प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला त्या ठिकाणी पाठवले जात आहेत. म्हणजे हे ईडी सरकार हे महाराष्ट्राचं गद्दार आणि गुजरातचं वफादार सरकार झालं आहे. महाराष्ट्राच्या युवकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी बेरोजगारीचा कटोरा देऊन हे उद्योगाचा पेटारा हा गुजरातच्या सरकारला त्या ठिकाणी द्यायला लागलेत आणि शिंदे फडणवीस ही गुजरातची चाकरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवकाची हक्काची भाकरी पळवायला लागलेत. म्हणून सातत्यानं जे प्रकल्प आमचे या ठिकाणी गुजरातला नेले जात आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्रातले सगळ्यात प्रमुख नेते आहेत, कारण सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणी जरी असलं तरी हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवतायत आणि गुजरातचे हस्तक म्हणून ते काम करतायत आणि महाराष्ट्राचे सगळे प्रकल्प ते गुजरातला पाठवतायत. म्हणून आज आम्ही त्यांच्या नागपूरच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करतोय, उद्या त्यांच्या मुंबईच्या सागर बांगल्यासमोर देखील आम्ही आंदोलन करू. आणि आमची विनंती आहे की आमच्यासाठी हा राजकारणाचा भाग नाही, वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबसचा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीसांनी गुजरातला गेलेला प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुमचा जाहीर नागरी सत्कार करू, कारण आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. काल उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, आज एकनाथ शिंदे असतील, उद्या दुसरा कोणी मुख्यमंत्री असेल, पण या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकाच्या घरात जी चूल पेटणार होती त्याच्यावर पाणी ओतण्याचं काम या ईडी सरकारनं करू नये.